मंडळी आई माझी काळूबाई या मालिकेवर सध्या एक मोठं वादळ आलंय. मालिकेत अनेक वादविवाद झाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड विरुद्ध अलका कुबल असे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अभिनेत्री प्राजक्ताच्या बाजूने तिने स्वतः मालिका सोडल्याचं सांगण्यात येत आहे, तर अलका कुबल यांच्या बाजूने प्राजक्ताला या मालिकेतून हकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळी आपण दोन्ही बाजू ऐकून घेऊया. काल मी प्राजक्ताच्या बाजूने तिने सततच्या वादाला कंटाळून मालिका सोडल्याचे एका व्हिडिओद्वारे सांगितलं होतं, तर आज आपण या व्हिडिओद्वारे अलका कुबल यांची सुद्धा बाजू समजून घेऊया. मंडळी, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आई माझी काळूबाई या मालिकेच्या निर्मात्या आहेत आणि या मालिकेमध्ये त्या महत्त्वपूर्ण भूमिका देखील साकारत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकण्याबद्दल त्यांनी काही न्यूज चॅनलला याबद्दल माहिती दिली. त्यात अलका कुबल यांनी प्राजक्तावर अनेक गंभीर आरोप केले. अलका कुबल म्हणाल्या की सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे, मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच रडत बसायची, शूटिंग करायची नाही. शरद पोंक्षे आणि मालिकेतील इतर कलाकारांनी मला अनेकदा प्राजक्ताला काढून टाकण्याचा सल्ला दिला होता, पण मी तिला समजून घेतलं. प्राजक्ता ही संपूर्ण युनिट तयार असताना, तिचा सेट लागलेला असताना चार चार कधी कधी तर सहा सहा तास मेकअप रूममधून बाहेर यायची नाही. शरद पोंक्षे हे नुकतेच कर्करोगातून बरे झाले आहेत, त्यांना मी प्राजक्तामुळे 12-12 तास काम करायला लावू शकत नाही, पण तरीसुद्धा सगळे प्राजक्ताची वाट पाहत बसायचे. आशालता यांच्यासारखे ज्येष्ठ कलाकार तिच्यासाठी थांबायचे, तिला कसलीच लाज नाही. अनेकदा परीक्षेचं कारण सांगून अचानक सुट्टी घ्यायची. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सतत अशा कोणत्या परीक्षा होत आहेत यावर शंका आहे. सुपर यांच्या प्रोग्राममुळे अचानक शूटिंग रद्द करायची. मी काही वर्षापूर्वी प्राजक्तासोबत काम केलं होतं. प्राजक्ताचं नाव मीच या मालिकेकरता सुचवलं होतं, पण ती तेव्हा अशी नव्हती. याबरोबरच तिची आई सेटवर यायची आणि अभिनेत्रीची आई म्हणून त्यांचा एक वेगळाच रुबाब होता. शूटिंगसाठी सतत उशिरा येणे, सेटवर सगळ्यांना दम देणे, नखरे करणे हे तिचं सुरूच असायचं. शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाईलाजाने रात्री शूट करावं लागायचं. या कलाकारांमध्ये एवढी हिंमत येते कुठून? कोणाच्या जीवावर माच करतात? या सगळ्याला कंटाळून अनेकदा मालिकेच्या निर्मात्या, दिग्दर्शक, वाहिनीतील संबंधित लोक या सगळ्यांनी प्राजक्ताला समज देऊन दुसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. मात्र तिच्या वर्तवणुकीत कोणताही बदल होत नसल्यामुळे तिला मालिकेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची माहिती अलका कुबल यांनी दिली. प्राजक्ताच्या खराब वर्तवणुकीवर त्या प्रचंड भडकलेल्या दिसतायत आणि यामुळेच त्यांनी प्राजक्ताला मालिकेतून काढून टाकले आणि तिच्या जागेवर बिग बॉस फेम अभिनेत्री विना जगताप हिला संधी देण्यात आली. मंडळी, अनेकांचं असंही म्हणणं आहे की स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. याचीच हवा प्राजक्ताच्या डोक्यात गेली. ती स्वतःला आता अति महत्वाची सेलिब्रिटी समजू लागली. ज्या मालिकांद्वारे तिला प्रसिद्धी मिळाली त्याच मालिकांना आता ती वेळ देत नाहीयेत. अगदी ज्येष्ठ कलाकारांचा देखील ती अपमान करते. सेटवर ती नीट वागत नाही. तिच्या एकटीमुळे ती सर्व शूटिंग रद्द करायला लावते, त्यामुळे नाहक इतर कलाकारांना देखील मनस्ताप होतोय. तर मंडळी, ही अलका कुबल आणि मालिकेच्या टीमची बाजू आहेत. यात त्यांनी प्राजक्तावर अनेक गंभीर आरोप केलेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्राजक्ताच्या बाजूने देखील मालिका सोडण्याचे कारणही बघितले. दोन्ही बाजूंनी त्यांची वेगवेगळे कारणं सांगण्यात येत आहेत. दोन्ही बाजू आपण ऐकण्याचा प्रयत्न केला. तर आता तुम्हाला काय वाटतं? अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यापैकी कोण खरं बोलत असेल आणि कोण खोटं? तर याविषयीचं तुमचं मत हे या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.